नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 21 ते 30 या संख्यांची ओळख करून घेणार आहोत आणि ही संख्या अंकात कशी लिहायची, अक्षरात कशी लिहायची हेही समजून घेणार आहोत। तेव्हा कुठलाही उशीर न करता सुरू करूया। या माझ्या हातात काही काड्या आहेत, या काड्या मोजूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे या 10 सुट्या काड्या माझ्याकडे आहेत। सुट्टे म्हणजे एकक, हे आहे 10 एकक। आता या सर्व काड्या एकत्र करून गठ्ठा बांधूया, यासाठी रबर किंवा दोरीचा वापर करता येईल। आता याला म्हणायचं एक दशक, म्हणजे 10 वस्तूंचा एक गठ्ठा, 10 वस्तूंचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक। आता सुट्टे काहीच नाही, 10-10 दोन गठ्ठे म्हणजे 20। आता या 20 मध्ये एक काडी मिळवली, 2 दशक आणि 1 म्हणजे झाले 21। आता यात आणखी एक काडी वाढू, आता 2 दशक आणि 2 झाले 22। पुन्हा एक काडी वाढू, आता 2 दशक आणि 3 झाले 23। पुन्हा एक काडी वाढू, आता 2 दशक आणि 4 झाले 24। पुन्हा एक काडी वाढू, 2 दशक आणि 5 झाले 25। पुन्हा एक काडी वाढू, 2 दशक आणि 6 झाले 26। पुन्हा एक काडी वाढू, 2 दशक आणि 7 झाले 27। पुन्हा एक काडी वाढू, 2 दशक आणि 8 झाले 28। पुन्हा एक काडी वाढू, 2 दशक आणि 9 झाले 29। पुन्हा एक काडी वाढू, या 10 सुट्या काड्या एकत्र करू। आता इथे दिसतात 10-10 चे 3 गठ्ठे म्हणजे 3 दशक म्हणजेच 30। आता माझ्या मागे तुम्ही म्हणा, 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 याप्रमाणे तुम्ही संख्या वाचनाचा आणि लिहिण्याचा सराव करा। धन्यवाद।